पुढच्या परळी येथील गोपीनाथगड इथं असणाऱ्या पांगरी गावच्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झालाय. आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे सर्वच उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत. तब्बल 10 वर्षांनंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांची एका हाती त्यांचं वर्चस्व पाहायला मिळालंय. पांगरे येथे गोपीनाथ गड आहे, त्यामुळे मुंडे भावंडांची ही लढाई वर्चस्वाची ठरते. पांगरे सोसायटी धनंजय मुंडेंच्या ताब्यात गेल्यानं पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान निवडणूक विजयानंतर धनंजय मुंडेंच्या गटानं जल्लोष केलाय. बातमी शरद पवारांसंदर्भातली. शरद पवारांचा रुग्णालयातील मुक्काम वाढलाय. बरं होण्यासाठी त्यांना 1 ते 2 दिवस लागण्याची शक्यता आहे. शरद पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. त्यामुळे आता पवारांना आज डिस्चार्ज मिळणार होता, मात्र त्यांचा रुग्णालयातला मुक्काम वाढलेला आहे.